व्हायचे आहे हे पदवीचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी निश्चित करावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर झपाटून काम करावे लागेल. यासाठी आपल्यातील कमतरताही शोधाव्या लागतील. अपयशातून यशाची संधी प्राप्त होते असे प्रतिपादन रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले. त्या तिडके महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे शासनाच्या निर्देशानुसार समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर संगीता टक्कामोरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे समतादूत राजेश राठोड हे होते. उद्घाटनपर मार्गदर्शनात सवरंगपते पुढे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेत विदर्भाची टक्केवारी आत्ताही कमीच आहे. शहरात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध आहे, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध नाही. शासनाच्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. सोबतच उद्योग, व्यापार तसेच अन्य क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी समान संधी केंद्राचा लाभ घेता येईल. या प्रसंगी समतादूत राजेश राठोड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल असे सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन डॉक्टर टक्कामोरे यांनी केले. या प्रसंगी समान संधी केंद्राची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात समन्वयक प्राध्यापक अमरीश ठाकरे, सहाय्यक डॉक्टर श्रीकांत भोवते, प्राध्यापक नरेश आंबिलकर, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी राखी बदन, अक्षय मोटघरे, कुमारी श्रावणी डोंगरे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नरेश आंबिलकर यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक अमरीश ठाकरे यांनी तर आभार डॉक्टर श्रीकांत भोवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा कुंभलकर, दिशा दुबे, निकिता घरडे, विधी जेंगठे, पल्लवी धावडे, पूनम लिल्हारे, अक्षय मोटघरे, कुणाल नाटकर यांनी अथक परिश्रम घेतले. विकेबी न्यूजसाठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. आणि मला सुद्धा पर्सनली विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडते, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत असताना अशा एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच माझ्या जीवनाला पण एक वेगळी दिशा मिळाली. म्हणजे तुमच्यासाठी पण एक जी विद्यार्थिनी होती, जसं सरांनी आज तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे, तर त्यावेळेला मी 12 वर्षात असेल. तर आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला मी गडचिरोली जिल्ह्याची, मी प्रॉपर गडचिरोली जिल्ह्याची आहे आपल्या माहितीसाठी सांगते. तर जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालं आणि जिल्हा परिषदेचं ज्युनियर कॉलेज होतं, 12th सायन्सला होती मी. तर आमच्या कॉलेजमध्ये एक उपजिल्हाधिकारी आले असेच, आणि असेच करिअरबद्दल मार्गदर्शन त्यांनी केलं आम्हाला. आणि त्यावेळेपर्यंत त्याच्यावर विचार नव्हता केला तुमच्यासारखा की आपल्याला काही व्हायचं वगैरे आहे असं काही. आपल्याला जेव्हापासून घरचे लोक किंवा आजूबाजूचे किंवा नातलग आपल्याला विचारतात की तुम्हाला काय व्हायचं आहे,